मनसे नागपुर शहर के पदाधिकारियों ने 7 अप्रैल को पुलिस आयुक्त अमितेश कुमार से मुलाकात की और मस्जिद पर लगे लाउडस्पीकर को हटाने के संबंध में एक निवेदन दिया और इन लाउडस्पीकर को जल्द से जल्द हटवाने की मांग भी की। इन दिनों शादियां हो या फिर जन्मदिन, सबको लाउडस्पीकर लगाकर बड़ी आवाज के साथ ध्वनि प्रदूषण फैलाने की जैसे आदत हो चुकी है। जैसे मस्जिद में लगे लाउडस्पीकर से भी बड़ी मात्रा में ध्वनि प्रदूषण होता है। गुड़ी पड़वा बैठक में राज ठाकरे ने मनसे सैनिकों को मस्जिद के लाउडस्पीकर के खिलाफ हनुमान चालीसा का पाठ करने का निर्देश दिया था। अब इस मस्जिद पर लगे लाउडस्पीकर को हटाने के लिए मनसे पदाधिकारियों ने निवेदन दिया है, जिसे पुलिस आयुक्त ने सकारात्मक प्रतिसाद देने की बात हेमंत गडकरी ने बताई। इस मामले में जल्द से जल्द मस्जिद के लाउडस्पीकर हटवाने के लिए पुलिस आयुक्त अमितेश कुमार को निवेदन दिया है। आता आम्ही पोलीस आयुक्त साहेबांना निवेदन जे दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही नमूद केलेलं आहे की जे हायकोर्टाचे आदेश आहे की मशिदीवर जे अनधिकृत भोंगे लागलेले आहेत ज्याचा असंख्य लोकांना त्रास होत असतो ते काढण्यात यावे। माननीय राज ठाकरे साहेबांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये तसे निर्देशच आमच्या महाराष्ट्र सैनिकांना दिलेले आहेत आणि त्यानुसार कायद्याचं पालन करावं, कोर्टाच्या आदेशाचं पालन करावं आणि कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून आज आम्ही नागपूर नगरीचे आयुक्त अमितेश साहेबांकडे आलो। जर त्यांनी काही कारवाई केली नाही तर आपण काही मुंबईच्या प्रमाणेच आरत्या महाआरत्या किंवा हनुमान चालीसा संदर्भात काही करणार? हनुमान चालीसाचं पठन करणं हे तर आमचं कर्तव्य आहे। भोंगे लावून करणार आहात का? हो, गर्दी आमच्या कार्यक्रमाला गर्दी असतेच, त्याच्यामुळे भोंगे लावूनच करू। मशिदीसमोर करणार? मशिदीसमोर, आमच्या हनुमान मंदिराच्या समोर करू। समोर मशीद असेल तर त्याचा त्यांनी विचार करावा। याच्यामुळे धार्मिक वातावरण जे? नाही नाही, आम्हाला काही धार्मिक वातावरण किंवा तेढ निर्माण करायची नाही आहे। आम्ही नेहमी शहरामध्ये अत्यंत शांततेतच जनहितार्थ आवाज बुलंद केलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही कोर्टाच्या आदेशाचं पालन करावं एवढंच म्हणतो आहे। जिथे अनधिकृत गोष्ट आहे, मग ती कुठलीही असो, त्याला हात घातलाच पाहिजे। ती अधिकृत होण्यासाठी त्यांनी काय करायचं त्यांचा प्रश्न आहे। अनधिकृत गोष्टीवर आवर आलाच पाहिजे आणि हायकोर्टाचे जे निर्देश आहे त्याचं पालन तंतोतंत झालंच पाहिजे। सीपी साहेबांनी काय आश्वासन दिलं? सीपी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की नक्कीच या गोष्टीसाठी आम्ही पूर्ण हे करतो, प्रयत्न करतो।